विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला काय करायचे माहिती आहे ना बरोबर आपण जो किल्ला लढवला आहे बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपरचा ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये क्वेश्चन वन त्याच्यामध्ये बी वन मध्ये जे नॉन टेक्च्युअल ग्रामर विचारलं जात त्याची उत्तरं काय काय लिहायला पाहिजे होती कोणती उत्तरं बरोबर आहे ते आपण आता पाहूया जेणेकरून याचा उपयोग याच्या नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही चला तर करूया सुरुवात बघा विद्यार्थी मित्रांनो असं डु डायरेक्टेड म्हणजे दिलेल्या सूचनांप्रमाणे वाक्य सोडवा पहिलं वाक्य दिलंय ते बोथ द पार्टनर्स हॅव साइन धीस अग्रिमेंट इन हेक्स्ट किती गुण आहे त्याला एक सूचना काय आहे त्याच्यासाठी आयडेंटिफाय आयडेंटिफाय म्हणजे ओळखा द करेक्ट पॅसिव फॉर्म पॅसिव व्हाईस फॉर्म ऑफ द अबव्ह सेंटेन्स हे अबव म्हणजे वर जे दिलेलं वाक्य आहे या वाक्याचं पॅसिव व्हाईस म्हणजे कर्मणी प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे ते खाली दिलेल्या पर्यायामधून शोधायचं आहे आपल्याला अगोदर सांगितल्याप्रमाणेच आपल्याला जेव्हा ऍक्टिव्ह व्हाईसमधून पॅसिव्ह व्हाईसमध्ये वाक्य बदलायचं असतं तेव्हा आपल्याला बघावं लागतं वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद कोणते दिसतंय समोर हॅव हे आहे सहाय्यकारी क्रियापद आणि साईन हे आहे मुख्य क्रियापद या वाक्यामध्ये प्रेज प्रेझेंट परफेक्टेन्स आहे जेव्हा वाक्यामध्ये परफेक्टेन्स असतो तेव्हा त्या दोन्हीच्या मध्ये एक शब्द वापरतात बी डबल ई एन बाकीचं तर माहितीच हाज बर। आप बर। आहे आपल्याला ऑब्जेक्टची जागा सुरुवातीला येते आणि सब्जेक्टची जागा बायच्या नंतर येते मग बघा बरं दिस अग्रीमेंट एकवचन म्हणजे हॅज हॅज बिन साईन कोणत्या वाक्यात दिसतंय बरोबर दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला हॅज बिन साइन हे दिसतंय म्हणजे शंभर टक्के हाच पर्याय बरोबर आहे चला याच्यानंतर दुसरं वाक्य आपल्या समोर आपण घेतलंय ते म्हणजे पेज नंबर चार वरच फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या प्रश्न दुसरं वाक्य डू दु ॲज डायरेक्टेड नॉन टेक्चुअल ग्रामर मधलं आय आस्कड माय सिस्टर व्हॉट कॅन आय डू फॉर यू इन दिस मॅटर क्वेश्चन मार्क इनवर्टेड कॉमा क्लोज आणि त्याला किती मार्क आहेत एक किती सोप आहे बघा वाक्यामध्ये रिपोर्टर आय असतो आणि इन्व्हर्टेड कॉमांजमध्ये आय येतो तेव्हा रिपोर्टिंग व्हर्बमध रिपोर्टेड स्पीचमधील प्रथम पुरुषवाचक आय आयमध्ये कोणताही बदल होत नाही म्हणजे बघा एकतर हे वाक्य बरोबर असू शकतं किंवा हे रिपोर्टर बदलत नसतो इथं बदल आहे म्हणजे हे चूक आहे त्याच्यानंतर आता ह्या दोन वाक्याच राहिला पर्याय बरोबर दोन वाक्याच राहिलं दोन आता इथं पण हे पण वाक्य कट आहे कारण इथं ही आलेले म्हणजे वाक्य कोणतं बरोबर आहे बघा आय आस्कड माय सिस्टर कंजक्शन वॉट डब्ल्यू शब्द असेल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तर तेच कंजक्शन घेतात आणि हे वाक्य साध करावं लागतं म्हणजे सह्यकारी क्रियापद कर्त्याच्या पुढं आयचा बदल होत नाही का होत नाही कारण इथं सुरुवातीला आय आहे कॅनचा बदल कुड डी ओचा बदल नाही और यूचा चा बदल ऐकणाऱ्यानुसार ऐकणारं कोण आहे माय सिस्टर सिस्टर म्हणजे स्त्रीलिंगी आहे म्हणून शिवची द्वितीय हर इन धीचा बदल दॅट मॅटर म्हणून हे वाक्य बरोबर आहे आता त्याच्यानंतर आपण नॉन टेक्च्युअल ग्रामरमध्ये पुढचं वाक्य बघतोय तिसरं ॲसुनॅज ही लेफ्ट द हाऊस ही मेट विथ अन ॲक्सिडेंट यूज आयडेंटिफाय द करेक्ट नो सुनर डॅश डॅश दॅन फॉर्म ऑफ द अबव्ह सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिवज इव्हन बिलो किती सोपं आहे याच्या जागेवर नो सुनर प्रत्येक ठिकाणी वापरलेलं आहे एमध्ये वापरलंय बी मध्ये वापरलंय सीमध्ये वापरलंय आणि डी मध्ये वापरलंय आता बघा जेव्हा वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप असतं तेव्हा नो सुनाच्या नंतर डीड येतं कुठे आता इथं डीड 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 सीमध्ये म्हणजे हेच वाक्य बरोबर आहे इथं डज वापरलंय बरोबर नाही ॲड वापरलंय बरोबर नाही डू वापरलंय बरोबर नाही म्हणून नो सुन डीड ही लिव पहिलं रूप द हाऊस दॅन ही मेट विथ अँड ऍक्सिडेंट हा पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक सी बरोबर आता त्याच्यानंतरचं पुढचं आहे स्पॉट द इयरचं वाक्य स्पॉट द इयरर इन द गिव्हन सेंटेन्स अँड रि राइट द करेक्ट सेंटेन्स वाक्य दिलेलं आहे सी हॅज बीन वर्कड इन दिस ऑफिस सिन्स नाइनटीन नाईन्टी सिक्स आता बघा इथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे या वाक्यामध्ये परंतु हे चुकीचं क्रियापद दिलेले आहे वर्कड इथं काय पाहिजे वर्किंग वाक्यामध्ये जर पॅशिवाइस असेल तर वर्कड आलं असतं पण या वाक्यामध्ये पॅशिवाईस नाही आहे वर्किंगच्या जागे वर्कडच्या जागेवर काय वापरायचं वर्किंग आणि वर्किंग, वर्किंग लिहिल्यानंतर त्याला आधुरिक करून परीक्षेमध्ये उत्तर लिहून काढायचं हे आपल्याला तर माहीत आहेच आता आपण काय करू उत्तराच्या खाली जी व्याकरणाची वाक्य आलेली आहेत का त्याची एकदा उत्तरं बघूया बघा प प्रश्न पहिल्या ए मध्ये जी क्वेश्चन वन एमध्ये जो ए फाईव्ह आहे लँग्वेज स्टडीचा तो भाग बघूया आपण पहिलं वाक्य आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू आय आय टी कॉमा बट माय जॉय वॉज शॉर्ट लिवड सूचना काय आहे यूज द करेक्ट अल्टरनेटिव शोइंग प्रॉपर यूज ऑफ दो किती सोपं आहे ज्या ठिकाणी बट आहे ते काढून टाकायचं आणि वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं दो सांगा कोणत्या वाक्यात येते ते वाक्य बरोबर आहे दो दो इथं बट वापरलंय चूक या वाक्यामध्ये दो मध्ये वापरलंय चूक या वाक्यामध्ये हे वाक्य बरोबर इथं बरोबर आहे का कारण या वाक्यामध्ये दोच वापरलेलं नाही वापरलं इथं हॅपीच्या नंतर सी पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण आपण बघितलं त्याच्यानंतर दुसरं वाक्य त्यातलं आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड अँड अफसेट्स आयडेंटिफाय द करेक्ट एक्सक्लॅमेटरी फॉर्म ऑफ द अबव्ह सेंटेन्स या वाक्यामध्ये उपपद नाही म्हणजे सुरुवात व्हायला पाहिजे हाऊने हाऊ ह्युमिलिएटेड अँड अपसेट आय फेल्ट आणि उद्गारवाचे चिन्ह कोणतं वाक्य तसं हे बघा बी हाऊ ह्युमिलिएटेड अँड अपसेट आय फेल्ट पर्याय बरोबर आहे कारण तीव्रता दर्शक शब्द निघून जात असतात इथं घेतलेला आहे इथं वाट वापरलंय म्हणून हे चुकीचं आहे आता त्याच्यानंतर आपण अनसिन पॅसेजच्या मध्ये जे व्याकरण आलेलं आहे का ते बघूया अनसिन पॅसेज प्रश्न दुसरा लँग्वेज स्टडी मध्ये काय आले ते बघूया आपण गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज अन करेज एनकरेजिंग मेडिकल टुरिझम इन द कंट्री सूचना आहे चूज द करेक्ट प्रेझेंट परफेक्ट फॉर्म ऑफ द गिव्हन स्टेटमेंट बघा या वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे चालू वर्तमान काळ आणि इथं वापरायला सांगितलेलं आहे प्रेझेंट परफेक्ट मग इथच्या जागेवर घ्यावा लागेल हॅज एक वचन ऐवजी एनकरेजिंगच्याऐवजी एनकरेज इन e -E सी ओ यू आर ए जी ई डी सांगा कुठं आले असं हॅज एनकरेजड हॅज एनकरेजड या सी पर्यायामध्ये नाही डी पर्यायामध्ये हॅज एनकरेज राहिलेलं आहे म्हणून डी पर्यायाचं वाक्य बरोबर आहे बघा हॅज एनकरेजड इथं का बरोबर नाही कारण इथं बिन शब्द वापरलेला आहे म्हणून हे बरोबर नाही या वाक्यामध्ये हॅड वापरलं आहे म्हणून बरोबर नाही या वाक्यामध्ये इज आहे म्हणून बरोबर नाही आता याच्यानंतर दुसरं वाक्य आपण बघतोय धीस मे मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन सूचना आहे आयडेंटिफाय द रिप्लेस द व्हर्जन ऑफ द स्टेटमेंट यूजिंग द ऑक्झिलरी ऑफ सर्टन्टी ऑर डिफिनेटनेस सर्टन्टी म्हणजे निश्चितता निश्चितता दाखवणार कोणता आहे विल विल कोणत्या वाक्यात विल वापरलंय बघा इथं कॅन एबिलिटी माइट लेस पॉसिबिलिटी विल सर्टन्टी हॅव मेड हे पूर्ण वर्तमान का म्हणून वाक्य बरोबर आहे सी विल विल असलेलं वाक्य दिस विल मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन नमस्कार धन्यवाद